इंग्लंडमधून आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाही आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी मोठा दावा केलेला आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील नखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असं सावंत म्हणतायत. म्युझियम संचालकांनी पुरावा नसल्याचं सध्या पत्र दिलेलं आहे असं सावंत यांनी सांगितलं आहे. तर सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा आरोप सावंत यांनी केलेला आहे. तसंच प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा सुद्धा दावा केलेला आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून जी महाराष्ट्रात वाघनखं येणार आहेत ती वाघनखं शिवरायांची नाहीत अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आज इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहे. स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत. खरंतर अनेक दिवसांपासून या वाघनखांसंदर्भातला वाद सुरू आहे. वाघनखं शिवरायांची आहेत की नाहीत इथंपासून हा सगळा वाद सुरू होता. आता त्या संदर्भातला आपण पुरावा दिला आहे. ज्या म्युझियममधून हे वाघनखं येणार आहेत तीच वाघनखं वाघनखं शिवरायांची आहेत अशा आमच्याकडेच पुरावा नसल्याचं त्यांनी पत्र दिले. कसं बघताय सगळे? खरं तर हे मी अगोदरपासूनच सांगत होतो. पण ही वाघनखं या संग्रहालयानं बघा, मला 1 मार्च 2024 सुद्धा पत्र लिहिलं आहे, अगदी विस्तृत पत्र आहे. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करायला लागलो. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मान्य केलेलं होतं की वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत. कारण राजकीय हेतूनं प्रेरित होऊन एका विशिष्ट विचारधारेची मतं लोकांमध्ये थोपवण्यासाठी अशी शिवाजी महाराजांची जी नसणारी गोष्ट म्हणजे तोतया वाघनखं ही लोकांसमोर ते आणायला लागले. तर त्या म्युझियममध्ये अनेक वाघनखं आहेत असं देखील आपण काही वेळापूर्वी सांगितली. नेमकी ती कुठली वाघनखं आहेत त्या संदर्भात? त्या म्युझियममध्ये बघा, ही 6 वाघनखं आहेत. त्यातली ही वाघनखं ते आणायला लागलेले आहेत. हे जे 4 नखाचं आहे ते आणायला लागले. एकूण 6 वाघनखं त्या म्युझियममध्ये आहेत. ही जी आणायला लागलेली वाघनखं आहेत ही 1971 त्या संग्रहालयात आलेत असं त्यांचं हे पत्र म्हणतंय. आणि त्याच्या अगोदर सुद्धा काही वाघनखं तिथं गेलेले आहेत. कोल्हापूरवरनं सुद्धा एक वाघनखं त्या संग्रहालयात गेलेलं आहे, व्हिक्टर अल्बर्ट म्युझियममध्ये. तसं त्यांचं लेबल आहे आणि ही माहिती सगळी पब्लिक डोमेनमध्ये आहे. ही काय मी नव्यानं सांगतोय अशातला भाग नाही. पब्लिक डोमेनमध्ये त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या लेबल त्यांच्या वाघनखावरती लावलेला आहे. शासनाला हे कळायला पाहिजे होतं की ह्याच्यावरती अगोदर अभ्यास करायला पाहिजे होता. 1971 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी गेलेली वाघनखं तुम्ही शिवाजी महाराजांची म्हणून जर आणत असाल तर ह्याच्यासारखा मूर्खपणा कुठला आहे असं मला नाही वाटत. शिवरायांची नसल्याबाबतचा जे तो दावा या ठिकाणी केलाय तसा विश्वास देखील व्यक्त केला. त्यामुळे नक्कीच या संदर्भात आता सरकार नेमकी काय भूमिका मांडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवाय शिवप्रेमी देखील या सगळ्या घडामोडींकडे कशा पद्धतीने बघणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.